नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपले चॅनल आज काय वर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज नवीन नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत दहावी बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आली सविस्तर माहिती आपण आजचेडूमध्ये बघणार आहोत तर माहिती अशी आली मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला लवकरच मिळणार आहे तर सविस्तर माहिती आपण आजच्या चेडूमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून तुम्हाला मिळणार आहेत तर सविस्तर माहिती आपण आजचेडूमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी व अचूक व पुराय माहिती दिली जात असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जी बाजूला बॅल आहे त्याला प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून करून तुम्हाला या ठिकाणी दहावी बारावी बोर्ड परीक्षांसमधून सर्वात लेटेस्ट अपडेट दिली जात असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपलं कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती निवड अपडेट मिसणार नाही आहे तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमधल्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय बातमी आली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात राज्य शिक्षण मंडळाची माहिती आली ले, लोकमत मध्ये आलेली बातमी होती आता बातमी करायची तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर मित्रांनो बघा बातमी आजचीच आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात एप्रिल दोन म्हणजेच दोन एप्रिलची बातमी आहे आता बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा बारावी परीक्षा बारावी बोर्ड परीक्षेचे तिकीट उद्यापासून होणार उपलब्ध सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आम्हाला सांगितले बघा इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा तेवीस एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रानुसार ऑफलाईन घेतली जाईल त्यानुसार आता ह्या परीक्षेचे वेळ प्रवेशपत्र म्हणजेच हॉलटिकीट विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल तीन एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असेल आता बघा मित्रांनो हे जे तिकीट असणार आहे तर हे हॉलटिकीट मित्रांनो अगोदर तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत हे डायरेक्ट तुमच्या हातामध्ये तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो शाळेचे जे काही मित्रांनो लॉग इन असतात त्या ठिकाणी शाळे वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण जे काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये अर्ज केले म्हणजेच जितक्या विद्यार्थ्यांनी बारावीचे फॉर्म शाळेमधून भरले असेल मग कनिष्ठ महाविद्यालय असेल किंवा त्रुट माध्यमिक विद्यालय असतो त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच ऑल तिकीट मिळणार आहे तुम्ही तुमच्या घरी काढू शकणार नाहीत आता मित्रांनो शाळा काही करणार आहे तर ता त्या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन ते लॉग इन केल्याच्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ऑल टिकीट डाउनलोड करेल आणि त्यानंतर मित्रांनो प्रिंट स्वरूपामध्ये ते स्वतःपाशी ठेवणार त्यानंतर मित्रांनो सिग्नेचर असेल मग शिका असे शाळेचा हे सर्व करून विद्यार्थ्यांना मित्रांनो ते चार तारखेपासून सुद्धा मिळू शकतात ठीक आहे म्हणून तुम्ही म्हणा की तीन तारखेला उपलब्ध झाले मग उद्याच तुम्ही जाणार तर तसं करू नका तुम्हाला चार तारखेपासून मित्रांनो जायचं आहे म्हणजे जेणेकरून जास्ती गर्दीही नसणार आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुमची सेफ्टी असेल आणि तुम्हाला साहजिकच मिळून जाईल म्हणजे उद्यापासून मित्रांनो संपूर्ण हॉल हॉलटिकीट त्या ठिकाणी मिळणार आहे आता बघितलं असेल तर ती प्रिंट स्वरूपामध्ये असणार आहे अगोदर मित्रांनो जर बघितलं तर तुम्ही बघितलं असेल तर कशा प्रकारची हॉलटिकीट असायचे पण आता त्या स्वरूपात असणार नाहीये आता बघत मित्रांनो ते प्रिंट काढले जाईल आणि त्या प्रिंट स्वरूपामध्ये शाळेचे शिक्षक असणारे सिग्नेचर असणार आणिच तेच हॉल तिकीट असणार आहे ठीक आहे यावेळी चेंजेस असणार आहे हॉल तिकीटमध्ये नंतर बघा विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकीटवर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची मित्रांनो स्वाक्षरी आणि शिक्का त्या हॉल हॉलटिकिटावर असणे आवश्यक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट घ्यायला जाणार तर त्यावेळेस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुमच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला प्राचार्यांची किंवा मित्र किंवा मित्रांनो मुख्यतः स्वाक्षरी स्वाक्षने म्हणजे सही आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर त्या शाळेचं मित्रांनो शिक्का आहे का ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि मित्रांनो ते असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही मित्रांनो तुमचं तिकीट व्हॅलिड असणार आहे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर हॉल हॉलटिकीटमध्ये विषय माध्यम नाव व इतर काही दुरुस्ती असेल तर त्याबाबत माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळामार्फत हॉल तिकिटावर दुरुस्ती करून घ्यायची आहे आता बघा मित्रांनो जर तुमच्या तिकीटवरती काही चुकीचं असेल म्हणजेच मित्रांनो विषय किंवा माध्यम किंवा नाव व इतर काही दुरुस्ती मित्रांनो असेल चुकीचं झालं असेल तर तुम्हाला दुरुस्ती करत असेल तर त्याबाबत मित्रांनो माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळामार्फत हॉल तिकीटावर दुरुस्ती करून घ्यायची आहे असं सांगितलेलं आहे आता जर बघितलं तर यामध्ये आणखी सांगितलेलं आहे परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्याला हॉल तिकीट द्वितीय प्रत प्रिंट करून द्यायची आहे त्यावर डुप्लिकेट हा शेरा द्यावा असा सूचना बोर्डाने केल्या आहेत आता बघा मित्रांनो जर तुमचं हॉल तिकीट कदाचित तुमचं हॉल तिकीट जर हरवलं तर मित्रांनो म्हणजेच तुमचं हॉल तिकीट जर गहाळ झालं तर त्या ठिकाणी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्याला मित्रांनो द्वितीय प्रत काढून देले देण्यात येणार आहे म्हणजे जर तुमचं तिकीट हरवलं असेल तर तुम्हाला मित्रांनो पुन्हा तिकीट मिळणार आहे पण त्या ठिकाणी मित्रांनो डुप्लिकेट हा शेअर तुम्हाला द्यावा लागणार आहे म्हणजेच शाळा तुम्हाला त्या ठिकाणी डुप्लिकेट हा शेअर देणार आहे म्हणजेच की प्रत असल्यामुळे जे तुमच्या अगोदर होतो मित्रांनो ओरिजिनल ते तुमच्याकडून जर हरवलं असेल तर तुम्हाला द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो सारखंच असणारे हॉल तेही पण फक्त त्या ठिकाणी तुम्हाला डुप्लिकेट हा शेरा पाहायला मिळणार आहे अशा सूचना मित्रांनो बोर्डाने केलेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला तुमचं तिकीट त्या ठिकाणी उ मिळणार आहे त्यानंतर बघा पुढच्या वर्षी तिकीट ऑनलाईन तर आम्हाला सांगितलेलं बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर यंदा नाही मात्र पुढील वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल त्या दृष्टीने नियोजन नी सुरू असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलेली आहे दरवर्षी दहावी बारावीसाठी सुमारे तीस ते बत्तीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात हॉल तिकीट घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर आगामी वर्षात पुणे बोर्डाकडून स्वतंत्र वेबसाईट संकेतस्थळ सुरू करून त्यावर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटकडून घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे म्हणजेच याचा अर्थ असा मित्रांनो यावर्षी तरी यावर्षी तर मित्रांनो तो नियम लागू असणार नाही यावर्षी तुम्हाला तुमच्या शाळेमधूनच तुमचं हॉल टिकीट तुम्हाला मिळणार आहे आणि अगोदर प्रकारे मिळत होतं पण आता मित्रांनो पुढच्या वर्षीमध्ये असा बदल होण्याची या ठिकाणी शक्यता आहे ती म्हणजे असं की तुमची जे हॉल तिकीट असणार मित्रांनो ते तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे आता ऑनलाईन कशी मिळणार आहे मित्रांनो तर ह्या सुद्धा ऑनलाईनच आहे पण मित्रांनो ह्या वर्षी तुम्हाला शाळेमधून मिळणार आहे या एकाचा अर्थ मित्रांनो एका प्रकारे तुम्ही ऑफलाईन ते हॉल तिकीट घेत आहे पण पुढच्या वर्षी मित्रांनो हॉल तिकीट तुम्ही तुमच्या घरी बसून घेऊ शकतात आता कसं मित्रांनो तर तुम्हाला शाळेत जायची आवश्यकता राहणार नाही तर त्यासाठी मित्रांनो पुणे बोर्ड एक ऑफिशियल वेबसाईट त्या ठिकाणी तयार करणार आहे आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो जवळजवळ सुमारे तीस ते बत्तीस लाख दरवर्षी मित्रांनो विद्यार्थी परीक्षेला बसत असतात तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मित्रांनो त्या वेबसाईटवरती जाऊन ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात कारण त्याचं कारण असं मित्रांनो की हॉल तिकीट घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह व पालकांना हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर आगामी वर्षात पुणे बोर्डाकडून स्वतंत्र वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ सुरू करून त्यावर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट काढून घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे याचा अर्थ असं मित्रांनो की पुढच्या वर्षापासून तुमची जी हॉल हॉलटिकीट असणार आहे ती तुम्हाला तुमच्या घरी बसलेही का तुम्ही काढू शकतात आणि तुमच्या घरी बसले तुम्हाला ते हॉल हॉलटिकीट मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला शाळेमध्ये जायची आवश्यकता राहणार नाही आणि हेलपाटी मारण्याची आवश्यक तुम्हाला त्या ठिकाणी राहणार नाही तर अतिशय महत्त्वाचे हे निर्णय झाले आहे आणि मित्रांनो तुम्हाला उद्यापासून तुमचं तुम्हाल जे हॉल तिकीट आहे ते मिळणार आहे पण यामध्ये असं आहे की बारावी बोर्डा बोर्डाची हॉल तिकीट आले आहे अजून मित्रांनो दहावी बोर्डाचे हॉल तिकीट आले नाही आहे लवकरच दहावीची बोर्डाची सुद्धा हॉल तिकीट येणार आहे त्यासमोर तुम्हाला मी अपडेट देणारच आहे म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला या चॅनलची संपूर्ण अचूक व खरी माहिती दिली जात असते प्रूफचे साहेन तुम्ही बघत असाल आता मित्रांनो ही जर न्यूज तुम्हाला हवी असेल डिटेलमध्ये तर ही न्यूज तुम्हाला आपल्या टेलिग्राम ती मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही न्यूज पाहू शकतात तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणार म्हणजे जेणेकरून त्या व्यक्ती त्याकडून कोणती अपडेट अडमिशन होणार नाही आहे तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढचिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद